Wir haben drei Wörter: Spätaussiedler, Gastarbeiter und Asylbewerber. Hier, was kommt hier? Ein, zwei oder drei? Drei. Asylbewerber. Also, जो अप्लाई करता है उस कंट्री में रिक्वेस्ट करता है कि मुझे यहीं रख लो, यहाँ रहने दो. सो दस इन परसोनन दी इरा हरमा हरिमाट फलासन वाइल जी डोट विगिन इरे पॉलिटिशियन और अ माइनू और अ रिलिजियोसन इंटरग्रुंडन इरा रेगियोन रिलिजियोन रास और अ आउसांद्रन ग्रुंडन फॉर फॉल्क वर्डन दीजे परसोनन हाइसन Asyl. Sie können im Einwanderungsland Asyl beantragen. Beantragen ist officially apply karna. Wenn das Einwanderungsland den Antrag genehmigt, genehmigt ka matlab hai genehmigen is approves. Okay. Darf diese Person bleiben, lehnt das Land den Asyl Antrag ab. Ablehnen means reject. If the country rejects, bekommt die Person kein Asyl und darf nicht im Land bleiben. And then not allowed to stay in this country. Asyl bedeutet immigration. Asyl ka matlab hai किसी के यहाँ पे शरण मांगना, शरणार्थी. Asyl ka matlab hai शरणार्थी. Okay? So, nannte man zwei? Gastarbeiter. Also dann schreibe ich hier zwei. Gastarbeiter ist zwei. Das ist für dich. Zwei dann. Hier drei, zwei, eins. Okay. So nannte man die Einwanderer, die ab 1955 vor allem aus Italien, Spanien, Portugal und aus der Türkei in the Bundesrepublik kamen, means especially this word is used for these people who came in this time period to Turkey, from Turkey, Italy and Portugal to Germany, means these people came from especially these countries, aur bhi countries se aaye the, ab for alam matlab mainly from after these countries, all. Yeah, after all ka matlab hai mainly from these countries. Here for einige Jahre zu arbeiten, and their purpose was to work for some year and then go back. This was the purpose. Man brachte diese zusätzlichen Arbeitskräfte, weil es in Deutschland zu wenige Arbeitskräfte gab. Es gab means there were only few work, means not enough people to work. That's why these companies and the country invited them. Bina invitation ke nahi the wo, unko bulaya gaya. काम करने दिया गया. बिश 1903 जिप्सीज कामन 14 मिलियन 1973 तक 14 मिलियन आ गए थे नाग डॉयचलैंड. द मेट साल फॉर इनन गिंग शुरू सिरका 3 मिलियन ब्लाइबन ब्लीबन ब्लीबन का मतलब है उस टाइम पे 3 मिलियन के आसपास रुके थे, फिर कुछ साल काम करके बाकी के चले गए, तो एक बार तो 14 मिलियन आ गए. उस टाइम पे तो वैसे ही जनसंख्या जर्मनी की काफी कम थी और 14 मिलियन आ गए तो कैसा रहा होगा. ओ दन एस हंड्रेड जिस उम अनगिहुरीगे दस इज दन आइंस स्पेट आउस जिटलर डोचन मिंडर हाइटन दी जाइट गेनरेशनन फॉर आलम इन ओस्ट मिटल यूरोपा ओस्ट उंट ज्यूल ओस्ट यूरोपा गिलेट. जर्मनी के बहुत सारे लोग जो जनरेशन से बाहर के इन कंट्रीज में रह रहे थे, मिडिल यूरोपा और ओस्ट जूड ओस्ट यूरोपा, ये वापस आए 1 जनवरी 1993 के बाद. इनको बोला गया स्पेट आउटसाइडर, इनके पूर्वज बाहर चले गए थे और इनको वापस जर्मनी ने इनवाइट किया. ओके नेक्स्ट. वन खान आईने पर्जोन आजिल बेअंतरागन ऐसी चोरी ने आईन हुंडर का इस्तेमाल वन खान मान
something person where I marked for last year. The person is dragon, here a politician my moon, here a dragon moon grass day. How's Andhra Pradesh now? Okay, yeah. अपने खुद के कंट्री में अगर इस किसी पर्सन को टॉर्चर किया जाता है, परेशान किया जाता है उसकी ओपिनियन, धर्म और रेस की वजह से, तो वो जर्मनी में अप्लाई कर सकता है। ये उनके संविधान में लिखा हुआ है कि वो उसको शरण देंगे या नहीं देंगे वो बात की बात है, बट एटलीस्ट वन कैन अप्लाई। तभी तो इतने सारे लोग वहीं जाते हैं यूरोप में, बाकी घुसने नहीं देते, बट इन्होंने संविधान में ऐसा बना रखा है। स्वाई वो है कामन दी माइस्टन स्पेट हाउस जिटलर दी होटेन डोइसलैंड लेबन इटाली स्पानियन पोर्टुगल हल्स सुन यूरोफा सुन डॉच यूरोफा ओस्ट मिकेली यूरोफा या ओस्ट मिकेली यूरोफा या खान दास आउट जाइन अबर हियर दी एक्सप्रेशन यूबर दास दानिस दास रेस्टिश जो माइस्टन स्पेट हाउस सेटलर जी एक्सप्रेशन यू बार स्पेट हाउस सेटलर हियर वो आप वर्कर वाला पक्ष समझना, ये जिनके पूर्व चले गए थे वो वापस आए तो कहाँ कहाँ से आए। ओके वरुण कामन इन द 1900 फिल्म सिंगर यारन फील इमिग्रांट इन डॉयचलैंड वरुण कामन जी वाज व्हाट इज ग्रुंड ओम ओम फॉर आई मीन द यारस वार राइटर या Now, Varun Kaman, Arbeitskräfte war gebraucht. In Deutschland brauchte man und die ließen sie anwerben. Okay, und hier, wegen der Wirtschaftswunders, was passiert? Kamen viele nach Deutschland. Okay, when did us eigentlich Argensen, Juden, dann müssen sie etwas hier hinzufügen. Wegen des Wirtschaftswunders. Am Anfang haben wir einen Text gelesen. Da ist das. Vier Texte gab es da eigentlich. So, wegen des Wirtschaftswunders, because of that economic boom in Germany, kamen viele Menschen in der Hoffnung auf oder auf gute Zukunft. Na? Oder kamen die Menschen hier zu arbeiten? Können sie auch sagen. Yahan aaye kaam karne ke liye. Aage ka kaise bhi complete karo, but that should be sensible and correct. So, economic boom sunkar, kya? Bahut sare log aa gaye. Aap time bhi mention kar sakte ho ki nach 1900 film se chode jo bas. Viele gingen nach Übersee, why people went. बहुत सारे लोग क्यों छोड़ के चले गए देश? While the rise over to gain a British war. इसलिए गए. While जी हियर आज जो हर फॉल्ट बुर्डन अगर वो इसलिए चले गए क्योंकि जर्मनी खतरनाक थी तो फिर तो जाने ही नहीं चाहिए उनको. वो चले गए क्योंकि उनको जर्मनी में टॉर्चर किया जा रहा था, परेशान किया जा रहा था। व्हाइल जी इन डॉयचलैंड फॉल्ट वुडन यू है आर्बाइट्स ड्यूशिश्काइट या वाराउ खाइट ब्रुन या उसका फील है डॉयचे स्पेट हाउस हिटलर काउंट हाउस कॉमन लूरल ना कॉमन हाउस रूसलैंड रोमेनियन उन्त कजाकिस्तान ओके फोर आलम इटालियन स्पेलिंग अर्मांडो रोड्रिग्यूस देर मिलियंस का गास्ट आर्बाइटर आर्मांडो रोड्रिग्यूस देर मिलियंस थे मतलब एक मिलियन वा वर्कर काम आउक नाक डॉयचलैंड एर आर्बाइटेट दा आबर गिंग शुरूक नाक
and in the army. Our Zen feeler here, our feeler Zen here, we believe it. वो तो वापस चला गया था बट बहुत सारे वही रह गए. इन सूर द बीट कॉमन इले मेंशन सूर वाइटर या कॉमन फीले मेंशन सूर वाइटर या एन अरवाइट सुपरिंटेंडेंट. ओके वेगन डे नेशनल सोशलिस्ट बिकॉज ऑफ दिस National Socialist people, many left Germany forever. Verlassen viele. Yeah. Ihr Heimat. Permanent. Okay. Und dann gibt es hier auch einige Fehler eigentlich. Markieren Sie vier weitere Fehler. Das ist ein Fehler. Anfang 19. Jahrhundert. Das ist dann Ende. 19. Jahrhundert. Auswanderung aus Deutschland Grund Nationalisten. Ne? Okay. Über See, Ziele. Over the sea, जब लोग गए तो उनका टारगेट कौन से कंट्रीज थे? वैसा ब्राजीलियन कनाडा स्कैंडिनेवियन ऑस्ट्रेलियन सृष्टिश कोई मिस्टेक है क्या? कब गए थे ये लोग यहां पे? टेक्स्ट में क्या दे रखा है? इंडस्ट्रियलाइजेशन एंडेड इन ट्वेंटीथ सेंचुरी. इंडस्ट्रियलाइजेशन की बात जो करी है वो 20वीं शताब्दी के लास्ट में है या शुरू में है? सुवेन इज आर्बाइस्ट क्राफ्ट इन डॉयचलैंड फील ए कोलन कॉमन इन रूट गिबीट आर्बाइटेड ऑटोबाउ. सो ऑटोबाउ है क्या? ये यहां पे गड़बड़ है, मिस्टेक्स कर रखे हैं इन्होंने, वही पकड़नी है अपन को. विट्स आर सुंदर नोइंशन हुंडर फिल्म सिगर यार है टूचे वांडर इन द चुरकाई हाउस. विट्स आर वंडर के कारण जर्मन जो है वो टर्की चले गए क्या? या टर्की से आए थे लोग? सो ऑटोबाउ में काम किया या खदानों में काम किया? रूर गिबीट में काम ऑटोबाउ का था या वेर वहां पे कुछ और था काम? जी मुस्टन इन सेशन आर्बाइटन खोल है उंट अबाउ अबाउ डेर खोल है उधर बेरबाउ डिनाउ. ओके नेक्स्ट आउट ऑफ बाउ दैट्स व्हाट बैक बाउ अबाउ देयर कोल है. होटल यर्निश वंडर 100,000 डॉयचे हाउस बेलिप्टेड सी लेजेंड स्वाइट्स यूएसए रूसलैंड इज दैट सृष्टिश. सृष्टिश नहीं दस गेट नेक्स्ट आज रूसलैंड इज नेक्स्ट बेलिप्ट टू डॉयचे उंच जी वंडर डॉयचे वंडर टन इन दी तुर्काई नाइन दी डॉयचे वंडर टन आइडेंटिश इन दी यूएसआ इन दी स्वाइट्स अपर दी तुर्कन वंडर टन इन डॉयचलैंड आइन और दस इज आउट टन फाल्स और हियर आउटबाउ इज आउट फाल्स दस इज बेरबाउ. Also, industrialisierung, das war nicht Ende des 20. Jahrhunderts, das ist am Anfang. Das war Anfang des 20. Jahrhunderts. This was the beginning of 20th century, not end of 20th century. Und sie gingen. Also wie viele Fehler haben Sie gesagt? Vier weitere Fehler. Okay, vier haben wir schon gefunden. Das sind dann Übersee, Ziele, USA, Brasilien, Kanada, skandinavische Länder. Wohin gingen Sie? Übersee? Over the
सी कहाँ गए थे वो लोग मेनली विचक है मोमेंट बेटे हियर ऑस्ट्रेलियन कनाडा ब्राजीलियन यूएसए या दस इज रिस्ट इज जी गिंगन डॉट इन यू वर्ज बार टॉयर वो तो बहुत सारे लोग तो समुद्र के रास्ते क्योंकि समुद्र लगता है ना जर्मनी के तो निकल के बोले जहां भी पहुंच जाए ठीक ही है यहां तो वैसे मरेंगे हिटलर तो पकड़ पकड़ के ही मार रहा था ओके हियर उर्जुला जोलिनो इस टाइम द फ्यूल फॉलर फिल्म पार्टी आखिर लुटे का जागिन ऑर्डर जो उर्जुला 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 ने इंटरव्यू किया है फाटी आकिन का ठीक है फाटी आकिन सो जोलिनो इज एन गिफ्यूल फॉलर फिल्म सो आई थिंक उर्जुला लुटे दस जागिन उर्जुला जाए बोलेगी इस फिल्म के बारे में उसने तो फिल्म बनाई है ना और वो उसका एक तरह से लिखती है उस पर फिल्म पे सो वो बोलती है जोलिनो इज एन गिफ्यूल फॉलर फिल्म Das war das perfekte Drehbuch. Es passt zu mir und meiner Familie. So Fatih Akin Fatih Akin bolega ye to vastav mein ek perfect book thi script thi film ki and it suits me and my family. Der Film zeigt das Schicksal einer ganzen Generation. Ursula. Ursula sagt das. Ja. Man sieht nicht nur die Probleme des Ankommens, auch des Heimkehrs. Also, die beide können sagen, Ursula hat vielleicht das geschrieben. Und der Film zeigt, dass der Regisseur Den Alltag italienischer Einwanderung kennt und versteht. Ursula würde das sagen. Die Geschichten von italienischen und türkischen Einwandererfamilien ähnlich sind oft. Also Fatih Akin kann das auch sagen. Die Problem to same hier. So, können wir sagen. Suchen Sie im Artikel auf Seite 71 das passende Wort. So, hier kommt ein Wort. Ist eine Person, die beruflich Filme macht. Eine Person, die beruflich Filme macht. Regisseur. Okay, Regisseur und Schauspieler ist auch okay. Aber hier sagt man Regisseur. Schauspieler भी इसके लिए वैसे करेक्ट है लेकिन इस पेज पे Schauspieler वर्ड नहीं था They are talking about Regisseur. अच्छा लेकिन शाउस्पिलर तो फिल्म में काम करता है फिल्म बनाता नहीं है ये बात भी है माखन आ गया ना सो रेगिशोयर स्पिलर आता तो या एयर स्पिल्ड इन अन फिल्म रोल है स्पिल्ड ना इस टाइम में रेगियोन डॉयचलैंड्स इन देयर साइड देयर नॉन सेंटेन यार नॉट कोल ऑफ द गुड है रूल के बीच Ist der Text für einen Film, der von einem Drehbuchautor verfasst wird? Drehbuch? Drehbuch. Skript. Skript is a film for a text. For a script is a text for the film, Drehbuch. Die geben gern Carlo sind Kinder von Gastarbeitern, sie sind Migrationslehrschweitern,
they are migrants of the second generation. Generation. Yes. Should man say ist, der Geburtort, should andere ein Ort, an dem sie lange leben. Heimat. Bezeichnet Ereignisse im Leben, die durch Zufall, Glück und etwas Höheres passieren. Bezeichnet Ereignisse. Schwedisch Ereignen. Schicksal. Schicksal. Bhagy. लक की बात है भाई. रेग्निश है मतलब कुछ ऐसा घटता है लाइफ में दी डुरसूफाल जो कभी कभी संयोग होता है, कभी लक होता है, कभी बैड लक भी होता है. इट वॉज श्योर रस ग्लूक मतलब आपके हाथ में नहीं होता, हो जाता है बस. शिक्षा दस क्यूगन टाइल फ्रॉम वे गेन शुरू केरन Zurück gehen. So. Zurück gehen. Zurück gehen. So. Zurück gehen. Relative and genitive. The familiar is the heavier gen is a familiar swast. Here give this Gerd und Linda. Gerd is jetzt in Deutschland, Bauingenieur, is an engineer, work at construction site maybe. Deutschland, Linda ist auch in Deutschland, sie ist Hausfrau. Sie haben drei Kinder. Timo arbeitet jetzt als Tischler in Australien. Holland, also Mark heißt diese Person, arbeitet in Holland als Personalberater. Claudia arbeitet in Malaysia, Sekretärin. Und sie ist vielleicht mit ihm verheiratet. Hamza. Hamza in Malaysia. Er ist Informatiker. Computer engineer maybe. Dann, die haben now drei Kinder. Malaysia, England und USA. Now you see genitive. One by one, try. Mark arbeitet als Personal. Berater in Holland, Lesser Neffen Ben in the USA in Yar East. Claudia is mit Hamza Barayet, Aaron Kruder, Timo in Australian Let. He formed House Malaysia, there Oscar Mark in Holland Let. Hamza is informatiker. Hamza is Man oder Frau? Hamza Man. Okay. Gerd und Linda leben in Berlin. Was haben Sie gesagt? Deren Kinder. Deren Kinder. Alle ins Ausland gegangen sind. Okay. Mm-hmm. Und dann? Dann möchte einmal in Deutschland zu deren dessen Los Alter in Berlin born. Okay.
Ben is the okay. Deshen, you know. Deshen grow shelter in Berlin, Wohnen. By the Klar. And thus is done out knock here. By still that's there still Jolino handled von Wünschen und Träumen the film. So film die zentralen Personen sind die Gastarbeiter, der Ersten und Zweiten Generation. So dessen zentrale Personen, jiske the central person, matlab key characters. Okay. Fatih Akin ist in Hamburg geboren, seine Eltern Stammenhaus. Stammenhaus means common house. Dessen Eltern. Dessen Eltern. Der Türkei. Aus der Türkei. Aus Stammen. Stammen. Ja. Rosa kehrt nach Solino zurück. Ihre Ehe mit Romano ist zerbrochen. Deren Ehe. Mit Romano zerbrochen ist. Ja. Okay. Und jetzt, next ist für Mariam. Die Karte ist gut. Beinfurt von Lohmut fahren. Dessen Film wird bei den Reisestudenten Film sein. Dessen Film bei den Reisestudenten gezeigt wird. Klar. So ist es. Perfekt. Just die Bundi und das ist eigentlich hören. Sie sollten heute hören erledigen. Helfe Ihnen dann morgen. Wohin wanderten die wenigsten Deutschland aus? Habt ihr das gesehen? Grafik? Also die Deutsche wandern in die Schweiz und in die USA. Haben Sie das schon gesehen? Ja oder nicht? Mit Sachen pack. Es gibt hier einen Text. Ja. Wir haben schon gesehen. Hier gibt es einen Text, ne? Also wohin gehen die meisten? Meistens Deutsche gehen in die Schweiz oder in die USA und wenigsten Belgien, Russland, Italien. Ja, sie sind nicht so populär. China gehen auch einige? 2000 gehen nach China, 2900 in einem Jahr, also im Jahr 2012. Solche Informationen gibt es hier, aber wir checken. Wie viele? Also in Schweiz und Österreich zusammen, wie viele gehen? 31.000. Zusammen. Nach China 2.900. Türkei 5.400. Okay. Checken wir. Hier. Wohin wanderten die wenigsten Deutsche aus? Italien. Wenigsten. Belgien. Nach Belgien. Belgien. Ja. Belgien ist unter allen Kämpfen. Welche Länder sind für Deutsche Auswanderer noch attraktiver als Polen? Polen se attraktiv kaun se? Just Polen se just pehle. Frankreich,
Großbritannien. Frankreich, Österreich und Großbritannien. USA, Schweiz. Ja. Und in welchem Land, wanderten 2481 Deutsche aus? Italien. Italien. Nach Italien, okay? China. Nein, Italien. In China waren 2900. So das ist dann nach Italien. In welchen Ländern lag die Zahl deutscher Zuwanderer unter 5000? Liegen lag. So in. Nein. Liegen lag. Also in welchen Ländern, in which countries, the number was under 5000? Unter. Australien, China, Canada, Italien. Okay. Means 2012 में ऐसे कौन से कंट्रीज हैं इस लिस्ट में जहां जर्मनी के लोग 5000 से भी कम गए संख्या में. Unter मतलब less than five. So welches Land ist bei den deutschen Auswanderern beliebter? China oder Canada? China. China is beliebter. China ज़्यादा लोग गए. China. Welches Land hat noch weniger deutsche Einwanderer als Russland? Russia से कम कंट्री कौन से? Belgium. Russia से कम केवल Belgium में ही है. Okay. So Belgium आ जाएगा इसमें. Belgium. According to this text. Yes. Und das haben sie auch gelesen. Produkt. Wie heißt der Produkt? Eins. Fahrzeug. Fahrzeug. Okay, Autos. Fahrzeuge, Autos. Seit wann? Ab 1886. Okay. Fahrzeug ist seit 1886. Auswanderung, na? Yes, Auswanderung. Yes, product hat auswandert. Wichtigste Exportgut. Und interessant ist, das ist wichtigste Exportgut. Oder man kann auch sagen, circa 190 Milliarden Euro verdient durch Islam, that is. Okay, kann man auch das sagen. Produkt 2. Bier. Bier. Seit wann? Nicht gegeben. Okay, hier wurde nicht gegeben. Sie können sagen, sogar Ägypten, im alten Ägypten gab es auch das. Oder Römer kannten Bier auch schon. Ki Rom ke purane log, unko bhi pata tha Bier kaise banate hain. Yahan tak ki Misr mein, Egypt mein bhi iske bare mein baat hui hai ki wahan bhi aisa tha kuch. Exact aisa nahi, lekin us time pe हाँ, रोटी को छाए में डाल के कैसे भी कुछ तो बनाते थे वो, है ना? ऐसा कुछ दे रखा था उसमें ब्रेड को पानी में डाल के, हाँ, उसको कोई रख देते थे और उससे फर्मेंटेशन कुछ तो करते थे, वो नशा करते थे अपने टाइप का. गुंड हियर प्रोडक्ट ड्राई आइनवांडर हो सकती है. ओके, दस इज डन आइनवांडर ना. ओके, ऑन प्रोडक्ट ड्राई वाइनक्स बाउम. Seit wann? 1419. Einwanderung oder Auswanderung? Auswanderung. Auswanderung. क्योंकि जर्मनी से गया है सब जगह पे White Ox Bound. Interessant. Also kann man sagen, im 1889 wurde auch im Weißen Haus die पहली बार अमेरिका में व्हाइट हाउस में भी इस वाइनक्स बाउम के साथ में मनाई गई. ओके, या प्रोडक्ट फियर नेशन गुमी बैर्सन. जाइट वन 1920. आई वांडरूम और हाउस वांडरूम. हाउस वांडरूम. हाउस वांडरूम.
und was ist interessant? Es ist weltweit beliebt. Weltweit beliebt und 100 Milliarden Haribo Beeren produzieren weltweit verkauft. Jeden Tag, har din 100 million, matlab har din inki 10 crore bikti hai. That is fair enough. Okay. तो हर दिन वो 10 करोड़ तो प्रोड्यूस करते ही होंगे, 10 करोड़ हर दिन बिकती है तो ये उनकी कैपेसिटी होगी भाई खाने से. आज जो होटे जोल्टक जी आई गेट लिस्ट ह्यूरन अ लेडी गन दस वेर दी हाउस ऑफ गाबन ह्यूरन उंट दस इज डन स्प्रेस थीम ऑफ योर मॉर्गन दस इज डन आलस स्प्रेस थीम हमें फर्स्ट हंड्रेड गुरु बीटस हियर आजो यूबर मिग्रेशन हमने जो भी पढ़ाया ना इस पूरे लेसन में कि माइग्रेशन आज के टाइम में माइग्रेशन का क्या रोल है. क्या आज भी लोग जाते हैं बाहर? आपको पता ही है बहुत जाते हैं है ना. करोड़ों एप्लीकेशन के लिए तो कैसे करना है जैसे इंडिया में लोग पायलट्स करते हैं ये सब कुछ है. यस जैसे मान लो इस पे आपको बोल रहा है सपोज टॉपिक पे तो सबसे हाँ आप इसमें इससे रिलेटेड कुछ भी बोल सकते हो. तो सबसे पहले मान लो स्टार्ट करना है अपन को नोया हाइमार्ट नोयस ग्लूक तो क्या बोलेंगे इसमें. तो जनरली हम लोग ऐसे बोल सकते हैं कि दस लेबन इस्ट शोन वी आर अल वोलन आइडेंटिश एंड गुट एस लेबन फ्यूरन उन दा फ्यूर फर्जोखन वी आर मुंजरे बेस्ट है वी आर लेरनन नोए बेरूफ है ओना आर्बाइट गेट एस आउखनिस्ट मनशा आर्बाइटन आजो दी मेंशन आर्बाइटन इन उन्ट्रशिडलिशन जेटोरन अब एस्किप्ट आउख इमर मेयर मेंशन ओडर युगेंटलिशन दी इम आउस्लांड आर्बाइटन वोलन इन लेस्टन यारन व्हेन वी आर आइडेंटिफाइड दी साल जेन वी आर युबराशन उन्स एस्किप्ट मिलियोनन आजो मेंशन इन देयर राई है दी नाख अमेरिका गेन वोलन दी नाख डॉयचलैंड गेन वोलन दी नाख आजो उका ओडर यूएसए गेन वोलन वारुम नुआ आजो होफन जी होफन ऑफ बेसरस लेबन आजो दस इज आइगेंटलिश निश नुआर इन इंडियन आउस वंडरुम इज यस्ट आइगेंटलिश ein aktuelles thema für die ganze welt. सो ये पहले वाले में हम लोग कह सकते हैं इस तरह से कि हम लोग एक बेटर जिंदगी जीने के लिए हर कुछ करने को तैयार होते हैं और विदेश में जाने का एक क्रेज है हमारे यहाँ भी और पूरी दुनिया में लोगों को लगता है कि बाहर कहीं और शायद बेटर है तो वो कोशिश करते हैं. हमारे यहाँ भी बहुत लोग जाते हैं और माइग्रेशन एक करंट टॉपिक है अभी. ठीक है इसमें आप ये भी कह सकते हो कि अब Das ist nicht nur ein Grund, es gibt auch unterschiedliche Gründe. Manche haben also Migration hat viele Gründe. Manche werden politisch oder religiös verfolgt. Manche wollen also im Ausland einfach besseres Leben verbringen. Manche wollen eigentlich da im Ausland studieren und dann arbeiten sie auch da und niederlassen dort. Also gibt es viele Gründe. Das kann man auch hier noch sagen. Und hier meine persönliche Erfahrung. Ich habe noch nicht im Ausland gelebt, zum Beispiel. Und wenn ich meine persönliche Erfahrung sage, dann war ich auch im Ausland. Für Studium war ich da. Ich habe mein also C1 und C2 in Deutschland erledigt. Da habe ich eigentlich auch mit vielen Menschen geredet, die Kultur gesehen und viele Sehenswürdigkeiten und Städte besucht. Das war eine schöne Erfahrung. Das hilft auch beruflich. Ich denke, also das ist meine persönliche Erfahrung. Wo war ich und was habe ich da gemacht? War ich beruflich da oder nicht? So kann man hier persönliche Erfahrung sagen. Wenn Sie noch nicht da waren, dann sagen Sie, also ich war noch nicht im Ausland, aber meine Verwandten, Bekannten, Freunde sind schon im Ausland und sie erzählen viel über ihre Erfahrungen. Sie freuen sich und verdienen
root removed. Okay? Yes, sir. So, मतलब खुद का एक्सपीरियंस नहीं हो तो ऐसे मत सोचना मेरा तो है ही नहीं, मैं क्या करूं अब क्या करूं. जो पता है वो बताना है कि मेरे दो मेरा दोस्त गया है तो हर किसी का दोस्त तो गया हुआ होता ही है. मेरे परिवार में कोई गया है तो कोई ना कोई तो अपने गया ही होता है परिवार में. मैंने अभी केवल जर्मनी की बात करी है, बाकी हमारे सेखावाटी में यहाँ झुंझुनू सीकर इधर जो राजस्थान का सेखावाटी एरिया है, यहाँ से इतने लोग हैं बाहर. कहाँ है वो लोग? वो यूएई, अबू धाबी, इटली. इटली में बहुत है हमारे यहाँ, जर्मनी में नहीं है इतने, इटली में बहुत है. सो वो बता सकते हैं आप कि फील है बेकांत है फॉर मी है. मेरे रियल ससुर जी के भैया, मेरी बुआ जी का लड़का, बहुत सारे लोग हमारे इटली में है. ओके, Migrationem einen zwanzigsten Jahrhundert ein und Auswanderung in meinem Heimatland. Also bei uns ist das auch immer ein heißes und großes Thema. Ek minute, background mein dekhte hain kaun kiske yahan se so raha hai. Nahi, pata nahi chal raha, koi baat nahi. So, ein und Auswanderung bei uns. Hamare yahan pe kya scene hai? Also bei uns ist das immer ein heißes Thema. Wir haben auch Einwanderung und Auswanderung. Aber immer mehr Menschen wollen eigentlich auswandern. Vielleicht für die Arbeit. Millionen wohnen jetzt also in Amerika und England. Millionen. Und auch heutzutage eigentlich Millionen wohnen in der arabischen Welt. Da gibt es viele Inderinnen. Sie arbeiten da. Und woher kommen die Menschen nach Indien? Viele Menschen aus Nepal. Sie arbeiten hier in Indien. Aus Bangladesch. Das sind eigentlich auch die zwei Länder, woher die meisten kommen. Aber es gibt auch Menschen, die kommen aus Afghanistan oder Pakistan. Ja? Sie wollen hier kommen und arbeiten. Immer mehr Menschen wollen jetzt nach Indien kommen. Indien, indische Ökonomie, Wirtschaft boomt jetzt gerade auch. Und wollen immer mehr Menschen hier kommen und arbeiten. Ich verstehe eigentlich gar nicht, warum die Inder draußen gehen, wenn hier auch viele Möglichkeiten da gibt. Aber ja, das ist ein anderes Thema. Okay, also das können Sie sagen. Und Vorteile und Nachteile? Nachteile kann man vielleicht so nennen, dass es viele Schwierigkeiten gibt. Man muss das Land verlassen, die Leute, Verwandte, Bekannte, Familie. Das ist eigentlich schmerzhaft. Man hat also Heimweh मतलब याद आती है घर वालों की, बाहर रहते हो तो आप. So und da gibt es auch andere Probleme, zum Beispiel die Sprache ist manchmal Problem, manchmal die Kultur, man versteht einfach nicht, man kommt mit neuen Menschen nicht klar. Also Probleme gibt es auch viele, aber Vorteile sind noch mehr. Deshalb wollen die Menschen trotzdem dorthin fahren. Man verdient gut, man hat manchmal also gute Möglichkeiten, Einstiegschancen, man lernt viel eigentlich. Nicht nur die Kultur, aber auch die Technologie. Diejenigen, die in Amerika oder UK oder in Deutschland arbeiten, sie wollen eigentlich aktuellste Technologie lernen. Und Geld verdienen und auch man hat Freiheit und kann vielleicht richtigerweise also Horizont erweitern. Das ist dann jetzt wirklich so wunderbar. Am Ende würde ich sagen, egal eigentlich wo Sie wohnen, wo Sie arbeiten wollen, im Ausland oder im Land, ich denke, wir sollten richtig lernen. Und demgemäß dann
können wir auch, also das Leben richtigerweise führen. Man sollte hart arbeiten und auch smart arbeiten. Man sollte aktuellste Technologie haben und dann ist es egal. Das Hauptthema ist eigentlich das Leben richtigerweise führen. Führen, das ist wichtig. Vielen Dank, Freunde. Also diese Weise können Sie Punkt, also Schritt für Schritt was schreiben und viele Punkte über das Thema, aber ein nach dem anderen thematisch und systematisch schreiben.